14 रात्रीपासून सुरुवात केलेल्या लॉकडाऊनच्या ऑर्डरचा आणि त्यांच्या अंमलबजावणी बघून आज आम्ही पोलीस कमिशनर साहेबांचा चर्चा करून परत त्या आदेशामध्ये लोकल परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही मॉडिफाय केलेले चेंज असा आहे, उद्यापासून सर्व जो एसेन्शियलमध्ये मोडत असलेल्या किराणा दुकान, भाजीपाला, दूधच्या आणि सर्व खाद्यपदार्थांचा दुकान ते सर्व उद्यापासून 17 पासून सकाळी 7 पासून आणि दुपारी 1 वाजतापर्यंतच सुरू असणार, त्यानंतर पूर्ण बंद असणार म्हणून आणि हे दुकानदारांना पण जो जो सुरू ठेवणार आहे त्यांच्या दुकानाच्या बाहेर क्यूमध्ये ठेवण्यासाठी 1 मीटरच्या अंतरावरमध्ये एक एक सर्किल त्यांचा क्यू सिस्टम व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि तिकडे गर्दी झाला की आता त्या दुकानदार जबाबदारी असणार आणि त्यांच्यावर दंड आणि सील करायची पण कारवाई आम्ही करणार आहे। म्हणून सर्व या एसेन्शियल सर्व्हिसमध्ये असलेले सर्व दुकानदारांनी त्याप्रमाणे कोविडचा नियम पालन करून आपण व्यवसाय करावा असं आमच्या विनंती। हॉटेलच्या बाबतीत काय आहे आता उद्या जे आता आपले हॉटेल दिवसभर उघडे असतात आणि त्यांच्याकडनं सर्व्हिस होम सर्व्हिस असते त्यांनी आता काय बदल करायचा? व्यवसाय हॉटेलच्या अगोदर 14 तारीख रात्रीपासून बंदच आहे, त्यांना फक्त होम डिलिव्हरी करू शकते आणि ई कॉमर्सच्या हॉटेलच्या जो होम डिलिव्हरीसाठी जाणार आहे आणखी त्यांच्यासोबत कोणी आणखी दुकानदार होम डिलिव्हरीसाठी जात असेल तर त्यांच्यासाठी आम्ही वेगळा सिस्टम ठेवलेली ई पास सिस्टम सुरुवात केलेले। उद्या आमच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये त्यांनी अर्ज करू शकते, अर्जामध्ये त्यांचा व्यवसाय काय, दुकानदार कोण आहे आणि होम डिलिव्हरीसाठी जाणारे माणूस कोण आहे आणि जाणाऱ्या माणूसचा फोटो, आधार आय डी आणि त्यांचा आरटीपीसीआरचा नाहीतर रॅडचा नेगेटिव्ह सर्टिफिकेट त्यांना स्कॅन करून अपलोड करायचं बंधनकारक आहे। हे अपलोड केल्यानंतर आमच्याकडे व्हेरिफिकेशन करून त्यांना ई पास देणार आहे। हे ई पास असणार सोमवारीपासून बंधनकारक करणार आहे। या 2 दिवसमध्ये सर्व जो जो होम डिलिव्हरी करणार आहे सर्व हॉटेलधारकांना, ई कॉमर्स असेल तर आणखी दुकानदार, याप्रमाणे आपण करून घ्यावं, त्यांना सर्वांना बंधनकारक असणार।